पुणे येथील थॉमस कुकच्या व्यवसायात 25% घवघवीत वाढ झाली असून अविस्मरणीय सहली ही खास मराठी सहलींची नवीन श्रेणी दाखल झाली आहे. पुण्यनगरी आणि विद्येचे माहेरघर अशा अनेक नावांनी परिचित असणाऱ्या पुणे शहराने गेल्या काही वर्षात पर्यटनामध्येही भरारी घेतली आहे. थॉमस कुक इंडिया यांच्याकरता पुणे हे नवीनच पर्यटनास पूरक आणि उत्तम सहाय्य देणारे शहर राहिलं असून 2019-20 दरम्यान पुणे येथील व्यवसायांमध्ये चांगलीच वाढ झाली आहे. थॉमस कुक इंडियाच्या संपूर्ण पर्यटन व्यवसाय वाढीमध्ये फक्त पुण्याचंच योगदान 7% एवढं आहे, ज्यात दरवर्षी 25% वाढ होतीये. जी ओवरऑल टुरिझम क्षेत्रामध्ये जी वाढ झालेली आहे ती 25% आमची वाढ झालेली आहे. पुणे जे आमचं जे शहर मार्केट आहे त्याच्यामध्ये इयर ऑन इयर आमचा 7% आमचा ग्रोथ झालेली आहे. आणि ह्या सगळ्या गोष्टीचा लक्षात घेऊन आम्ही महाराष्ट्रीयन मार्केटसाठी ही अविस्मरणीय सहली आता आम्ही लॉन्च केलेल्या आहेत. त्याच्यामध्ये आम्ही स्पेसिफिक महाराष्ट्रीयन मार्केटसाठी युरोप, USA, ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड आणि भारतासाठी टूर्स आम्ही लॉन्च केलेले आहेत. डोमेस्टिक म्हणजे विदिन भारतामध्ये जसं मग तुम्ही म्हणालात तर अंदमान, लेह लडाख, त्याच्यानंतर आता हिमाचल, केरळा याच्यामध्ये आमचे जे पॅकेजेस आहेत याच्यामध्ये आम्हाला खूप प्रतिसाद मिळत आहे मार्केटचा. बॉलिवूडचा प्रभाव 100% आहे. जे डेस्टिनेशन बॉलिवूडमध्ये फेमस होतं ते डेस्टिनेशन लोकांना जायला आवडतं आणि आयसलंड हे त्याचं एक सगळ्यात महत्त्वाचं उदाहरण आहे. 5 वर्षापूर्वी आयसलंडमध्ये एकही टूर जात नव्हती. गेल्या वर्षी आम्ही 3 टूर्स अरेंज केल्या. यावर्षी ऑलरेडी आमच्या 12 टूर्स आयसलंडसाठी बुक्ड आहेत.